Welcome all the students in 12th science. Our subject is biology. Now in 12th science there are 15 topics. From that the first topic is reproduction in lower and higher plants. It has 6 marks with option 8. So it is one of the very important topic. Now see here, what is meant by reproduction? First of all, you have to know the meaning of reproduction. In the 11th science, we have seen that reproduction is one of the important feature of living organism. What is mean by reproduction? Reproduction म्हणजे काय आपल्याला त्याची पहिल्यांदा व्याख्या बघायला पाहिजे. It is the production of young ones like parents. You know that every living organism has the ability to produce their own kinds. That process is known as reproduction. Why it is essential? It is necessary or it is essential because it leads to continuation of species. म्हणजे एखाद्या जातीचं सातत्य टिकवण्यासाठी रिप्रोडक्शन गरजेचं आहे. किंवा इट हेल्प्स टू मेंटेन कंटिन्युटी ऑफ लाईफ. जीवनाची कंटिन्युटी किंवा सजीवांचं सातत्य हे रिप्रोडक्शन म्हणून घडतं. रिप्रोडक्शन नसेल तर सगळ्या पृथ्वीवरच्या जाती नाहीश होऊन जातील. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फिनॉमिनॉन. नाउ व्हिच आर द मोड्स ऑफ रिप्रोडक्शन? हाउ लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोड्युसेस? सो लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोड्युसेस बाय टू मेन मोड्स. द फर्स्ट असेक्शुअल रिप्रोडक्शन, ज्याला म्हणतात अलैंगिक प्रजनन किंवा पुनरुत्पादन. अँड सेकंड टाइप इज सेक्शुअल रिप्रोडक्शन. लैंगिक प्रजनन किंवा लैंगिक पुनरुत्पादन असे दोन मुख्य प्रकार आहेत. आता त्यातला पहिला प्रकार बघूया. फर्स्ट असेक्शुअल रिप्रोडक्शन. अलैंगिक प्रजनन म्हणजे काय? द रिप्रोडक्शन दॅट डज नॉट इन्व्हॉल्व फ्युजन ऑफ टू कॉम्पॅटिबल गॅमेट्स ऑर सेक्स सेल्स. ज्या प्रजननामध्ये किंवा ज्या पुनरुत्पादनामध्ये दोन गॅमेटचं फ्युजन होत नाही, देर इज नो फ्युजन ऑफ टू कॉम्पॅटिबल गॅमेट्स ऑर सेक्स सेल्स, दॅट इज नोन ॲज असेक्शुअल रिप्रोडक्शन. याच्यामध्ये दुसरा मुद्दा, इट रिझल्ट्स इन प्रोडक्शन ऑफ जिनेटिकली आयडेंटिकल प्रोजिनी फ्रॉम अ सिंगल ऑर्गॅनिझम. जो ऑर्गॅनिझम आहे त्याच्या सारख्या अगदी सारख्याच प्रोजिनी किंवा पिढी दुसरी निर्माण होते. देर इज नो चेंज. सो सच अ मॉर्फॉलॉजिकली अँड जिनेटिकली आयडेंटिकल ऑर्गॅनिझम प्रोड्युस्ड फ्रॉम द पॅरेंट आर कॉल्ड एज क्लोन्स. अशा म्हणजे मॉर्फॉलॉजिकली म्हणजे वरून दिसणाऱ्या किंवा जिनेटिकली त्यांचे जीन सारखे असतात अशा प्रकारचा जो सजीव निर्माण होतो त्याला क्लोन्स असं म्हणतात. डॉली नावाची जी मेंढी तयार केली ती क्लोनिंग टेक्निकद्वारे तयार केली. ही डॉली नावाची मेंढी मूळच्या मेंढी सारखी अगदी तंतोतंत होती म्हणून त्याला क्लोनिंग टेक्निक असं म्हटलं गेलं. सो दॅट इज असेक्शुअल रिप्रोडक्शन. नाउ मोड्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. आता हे कसं कसं घडतं? देर आर व्हेरियस मेथड्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. फर्स्ट इज फ्रॅगमेंटेशन. आता फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय बघूया. याच्यामध्ये इन दिस मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम कॅन ब्रेक इन टू द फ्रॅगमेंट्स. मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम कॅन ब्रेक इन टू फ्रॅगमेंट्स. फॉर एक्झाम्पल स्पायरोवायरा. यू नो स्पायरोवायरा. स्पायरोवायरा इट इज ए फिलामेंटस अल्गी. याचे तंतू असतात. येस. अँड दॅट फिलामेंटस अल्गी कॅन ब्रेक into fragments. The fragments grow into new individual. Suppose this is spirogyra, this is one fragment, this is second fragment, this is third fragment. So it break into new fragments. That process is known as fragmentation. Spirogyra. Second, budding. The budding mujhe kaha hai? Here it is the most common method of asexual reproduction which is occurring east. East mujhe kinu. किनुआ हे जे फंगस आहे याच्यामध्ये बडिंग पद्धतीने प्रजनन होतं. ड्युरिंग फेवरेबल कंडिशन द मदर सेल ऑर पॅरेंट सेल डेव्हलप्स आउट ग्रोथ्स कॉल्ड एज बर्ड्स. व्हेन दीज बर्ड्स
separates from the mother cell, it grows into new individual. So that is known as budding. मदर सेलला आउटग्रोथ तयार होते आणि ती आउटग्रोथ जेव्हा ह्या मदर सेल पासून वेगळी होते तेव्हा त्याचे नवीन ईस्ट सेल मध्ये रूपांतर होतो. एंड थर्ड, स्पोर फॉर्मेशन. सो इन दिस द पेरेंट सेल, आता ही पेरेंट सेल आहे, पेरेंट सेल. एग्जांपल युरोथ्रिक्स, युरोथ्रिक्स नावाच्या शैवालामध्ये झूस्पोर्स तयार होतात. So spore formation, in this the parent cell produces many flagellated zoospores. The cell breaks, parent cell breaks, and the zoospores are released out. So this is known as spore formation. So these are the types of asexual reproduction. One is fragmentation, second is budding, third is spore formation. So this is first point. Now the question may be asked, what is meant by reproduction? Reproduction म्हणजे काय, त्याची व्याख्या लिहायची. Production of young ones like parents. Which are the modes of asexual reproduction? मग asexual reproduction च्या तीन पद्धती, fragmentation, budding, spore formation. There are some other methods of asexual reproduction. For example, binary fission. There are some other methods. Some other methods of asexual reproduction. त्याच्यामध्ये काय आहे तर binary fission. Binary fission. So it occurs in amoeba, amoeba or paramecium. You know amoeba or paramecium, it is unicellular organism. The in this method the parent cell splits into two daughter cells, that is known as binary fission. Ek cell aste, for example in amoeba, amoeba is irregular shaped cell. It splits into two daughter cells. This is known as binary fission. Second, conidia formation. दुसरी method याच्यामध्ये आहे conidia formation. It occurs in Penicillium. Penicillium नावाच्या fungus मध्ये conidia तयार होतात. In case of Penicillium. Conidia are developed in this way, it produces new organism. And third, zemuli formation. Zemuli formation, it is developed in certain sponges. Sponges are kya pramanchamadhi zemuli tayar hota. So these are some other methods of asexual reproduction. Bas kar. बंद करें.